नमस्कार मी विजयाबाबत तुम्हाला काय वाटतं राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी फक्त वरच्या लेवलला ले, घडल्या आणि खाली तळागाळापर्यंत त्याचा काहीच परिणाम झाला नाही का तर याचं उत्तर आहे नाही सर्वात जास्त परिणाम जो आहे तो तळागाळाच्या म्हणजे ग्राउंड लेवलच्या राजकारणावर आता अहमदनगर बोलूयात ना विखे पाटलांनी सध्या अहमदनगर जिल्हा संपूर्ण हायजॅक केलेला आहे काल परवाच बाळासाहेब थोरातांचं विधान जर बघितलं तर त्यांनी सांगितलं एकट्या संगमनेर तालुका तुम्ही किती टाईट करणार आहात इतर हे प्रश्न आहेत असं म्हणून त्यांनी एका प्रकारे विखेंनी किती मोठा कंट्रोल संगमनेर सह इतर तालुक्यांवरती निर्माण केलेलं आहे ते दिसून येतं दुसरीकडे निलेश लंगे यांचा संघ पारनेर घ्या पारनेर मध्ये सुद्धा आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्यानं पारनेर सुद्धा सगळ्यात जास्त टाईट केला गेलेला आहे त्यामुळे निलेश लंकेंना सुद्धा तिथे हातपाय हलवता येत नाहीत एकंदरीतच काय तर निलेश लंके सुजय विखे पाटील यांच्यामध्ये नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आणि आता महसूल मंत्रीच राधाकृष्ण विखे पाटील असल्या कारणानं सुजय विखे पाटील सुद्धा एका प्रकारे अहमदनगर जिल्ह्याचे बॉस बनलेले आहेत आणि त्यामुळे जिल्हा कशा पद्धतीने हाय हायजॅक झालाय आणि अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण्यांना कशी नाकीनो विखे पाटलांनी आणलेली आहे तेच समजून घेऊयात आतली बातमी काय म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचं कसं आहे माहिती का, का? कडेले जगताप यांसारखे दिग्गज नेते पण बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील छत्तीसचा आकडा कायमच राहिलेला आहे आणि आता राज्याच्या राजकारणात अहमदनगर जिल्हा जो आहे तो नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू देखील ठरतो विखे पाटील थोरा जगताप गडा कर्डिले लंके या दिग्गज नेत्यांचा नगर जिल्हा प्रामुख्यानं सहकार आणि शिक्षण क्षेत्रासाठी ओळखला जातो सहकारी साखर कारखाने शिक्षण संस्था यांच्या बळावर राजकारणात अनेकांनी आपलं वर्चस्व निर्माण केलंय नगर जिल्ह्यामध्ये जर आपण बोललो तर प्रामुख्यानं राधाकृष्ण विखे पाटील घ्या आणि बाळासाहेब थोरा यांच्यात नेहमीच वर्चस्वाची लढाई दिसून आलेली आहे एकाच पक्षाचे दोघही नेते होते आणि त्यावेळी दोघांकडूनही नेहमी एकमेकांविरुद्ध शह काटशहाचे राजकारण राहील आता विखे पाटलांनी भाजपची वाट धरली तर थोरातांनी काँग्रेससोबतची आपली एकनिष्ठता कायम ठेवली त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये विखे पाटलांविरुद्ध एक होत म्हणजे सर्वजण एक होत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न या सर्व पक्षीय नेत्यांकडून होऊ शकतो पण विखे सुद्धा पुरून उरतात विखेंनी इतके लोकांना दाबले म्हणजे भाजपच्याच आमदारांना दाबलेला आहे अशी देखील आतली चर्चा आहे विखे हाच पक्ष असा असं चित्र नगरमध्ये कायमच राहिले आणि जिकडे सत्ता तिकडे विखे हेही समीकरण नेहमी दिसलंय त्यातूनच युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात विखे शिवसेनेत गेले आणि बाळासाहेब विखे केंद्रात तर राधाकृष्ण विखे राज्यात मंत्रीपदावर राहिले युतीची सत्ता गेली आणि दोन हजार चार साली विखे काँग्रेसमध्ये गेले पुढे ते आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिले नंतर राजकारणाची दिशा बदलली दोन हजार चौदा ला मोदी लाटे सर्वच विरोधी पक्ष वाहून गेले मग एकटे तरी कसे राहणार होते विखेंनीही आपल्या राजकारणाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आणि भाजपासोबत त्यांनी आपलं सूत जुळवलं नगरमधील सगळेच नेते जिल्हापुरताच विचार करतात कारण राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आणि बारा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहेत या मतदारसंघात सत्ता मिळून हे नेते जिल्ह्यावरील वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण जिल्ह्यातील राजकारण हे सहकाराच आहे सत्ता गेली की सगळ्या संस्था कारखाने ताब्यातून जातील अशी भीती या नेत्यांना असतेच विखे पाटील यांचा विचार केला तर विखेंनीही नेहमी जिल्ह्यातील राजकारणालाच पसंती दिलेली आहे राज्याच्या राजकारणात जास्त वेळ न घालवता आपला बाले किल्ला ठेवण्यासाठी विखे कंपनी प्राधान्य देत आलेली आहे विखे पिता पुत्रांना मतदारसंघातून विरोध नसला तरी सुद्धा जिल्ह्यातील एकंदर राजकारण पाहता बाळासाहेब थोरा संग्राम जगताप निलेश लंके राम शिंदे यांचं मोठं आव्हान जे आहे ते आता विखेंना पेलावं लागणार आहे आणि यामध्येच शिवाजी कर्डिले सुद्धा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जामखेड बाजार समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा थेट आरोप राम शिंदे यांनी केला होता एवढंच नाही तर खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची छुपी युती असल्याचाही आरोप शिंदेंचा होता या सगळ्याबाबत पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवालही देण्यात आलेला होता पण काय कोणाची मजा आली का की कुणा विखेच काही वाकड करू शकेल त्यामुळे पक्षातीलही काही लोकांचा विखेंना आता विरोध आहे हे दिसतय दुसरीकडे सुजय विखे यांची लोकसभेची वाट सध्या तरी बिकट दिसत आहे कारण त्यांच्या समोर निलेश लंके किंवा पुन्हा जगतापांचे आव्हान निर्माण केले जाऊ शकते किंवा शंकरराव गडाक सध्या लीड मध्ये त्यामुळे सुजय सुजय विखे देखील सध्या दिल्लीत कमी आणि मतदार संघात जास्त लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतंय एखाद्या राज्याच्या राजकारणापेक्षा पक्षातील व बाहेरील विरोधक थोपवण्यात विखे कुटुंबीय परकाष्टा करत असल्याचं दिसून येत जे विखे कधीही म्हणजे देवदर्शन वाऱ्या किंवा म्हणजे देवदेव करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवत नव्हते किंवा जेव्हा निलेश लंके हे अशा काही पद्धतीच्या यात्रा किंवा नवरात्र उत्सवामध्ये वैष्णवी देवी दर्शन मोहटा देवी दर्शन असे काही नागरिकांसाठी व्यवस्था करायचं त्यावेळी त्याला विखेंचा विरोध असायचा परंतु आता विखे सुद्धा निलेश लंके पॅटर्न फॉलो करताना दिसून आले त्यांनी सुद्धा शिर्डीचे साईबाबांचं सा दर्शन असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा काढल्या भाविकांना ते बसमधून घेऊन गेले आणि एकंदरीत आता ते सुद्धा जिल्ह्यातील राजकारणाकडे वेगळ्या अँगलने पाहायला सुरुवात केलेली आहे बरं हे झालं राजकारणाचं पण एवढं तर शंभर टक्के खरं आहे की दोन हजार एकोणवीस साली ज्यावेळी सुजय विखे पाटील हे खासदार झाले आणि त्यांनी असं लोकांना म्हणजे त्यांच्या भाजपातील जे, जे आमदार होते किंवा जे इच्छुक उमेदवार होते त्यांना असं एका प्रकारचं वचन दिलेलं होतं की तुमच्या वेळी आम्ही काम करू परंतु ज्यावेळी भाजपाचा अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांचा आकडा समोर आला त्यावेळी सगळ्यांचा रोष विखेंवरती होता की विखेंनी आमच्या विरुद्ध काम केलं अशी त्यावेळी चर्चा झालेली होती त्यामुळे आता दोन हजार चोवीस साली विखेंना त्यांचा सा पक्ष स्वतः किती साथ देणार हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे असो संगमनेर असो किंवा पारनेर असो या दोन्ही मतदारसंघांना सध्या विखेंनी पूर्णतः टाईट केलेले आहे आणि इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा विखेंनी ते ते तालुके जे आहेत ते हायजॅक केलेत अशी चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीने विखेंनी राजकारण केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीची त्यांची पुढची चाल असणार आहे ती योग्य आहे बाळासाहेब थोरातांना विखेंना लढणं कठीण जाऊ शकतं का कमेंट करायला विसरू नका मुद्दा आणि विषय आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा शंकरराव आणि सुजय विखे पाटील यांच्यात जर लढत झाली तर कोण कोणाला शह आणि काठशह देईल हेही कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक